सर्वात प्रथम मी अत्यंत विनम्रपणाने कल्याण डोंबिवलीकरांना धन्यवाद द्यायला इथे आलेलो आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याणच्या जाहीर सभेत मी बोललो होतो की या निवडणुकीतल्या विजयानंतर मी शिवसेनेच्या महापौरांना घेऊन दुर्गाडी देवीच्या दर्शनाला येईन. त्याप्रमाणे मी आज इथे आलेलो आहे. नवीन महापौरांचं अभिनंदन तर केलेलंच आहे आणि आता वाजत गाजत दुर्गाडीच्या दर्शनाला आणि तिथून डोंबिवलीमध्ये गणेशाच्या दर्शनाला जाणार आहे. सर, एकंदरीत 62 पर्यंत आपली जुळवाजुळ झाली होती, आपण आकडेवारी केली होती, एखादी सत्ता आपली बसण्याचे चिन्ह दिसत होते, परंतु नंतर युती केली गेली, पुन्हा ती भाजपाबरोबर आपण केला. मला असं वाटलं की महापौर तर शिवसेनेचा कोणत्या परिस्थितीत होतच होतं, परंतु जर का भारतीय जनता पक्षाला सुद्धा या शहराचा विकास करायचं स्वप्न असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं 6,500 कोटी, आता ते प्रत्येक वर्षी किती येणार, कसे येणार आणि ते कोणत्या विकास कामाला जाणार, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी विचार केला की जरा चला सगळे मिळून जर का शहराचं आणि नागरिकांचं खरोखर कल्याण होत असेल, विकास होणार असेल, तर ठीक आहे. त्यावेळेला जो काय वाद झाला त्या वादाचं काय निष्पन्न झालं हे जगाला माहिती आहे, पण तूर्त मी तो बाजूला ठेवून कल्याण डोंबिवलीकरांच्या हितासाठी विकासासाठी एक मजबूत महापालिका, तुम्ही बघितलं असाल आत्ता तुमचा प्रश्न जो तुम्ही विचारला की भारतीय जनता पक्षाशिवाय सुद्धा आमचा महापौर होत होताच, म्हणजेच ह्याचा अर्थ असा की आम्ही प्रयत्न आमचा असा की सगळेजण एकत्र येऊन एकमताने विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत कालपर्यंत जुळवाजुळव नाही, मला आता त्याच्यात जास्त काही खोलत जायचं नाही आहे. आत्ता महापौरांची निवड ही बिनविरोध झालेली आहे, सगळेजण आनंदात आहेत, ढोल तसे वाजतायत, वाजत गाजत सगळे आम्ही आता दुर्गाडीच्या दर्शनाला चाललेलो आहे. मला आता त्याच्यात आणखीन राजकारणाच्या खोलत जायची आत्ता तरी आवश्यकता होती. तुम्ही म्हणताय जायचं नाही, तरी बिहारच्या ज्या निवडणुकांचे निकाल लागले, बिहार निवडणुकांचे निकाल लागलेले, त्याच्या एक दिवस आधी आपण एकत्रितपणे युतीची घोषणा केलेली होती, मला आत्ता मी तुम्हाला म्हटलं ना की आत्ता विजयाचा आनंद जो आहे तो आम्ही साजरा करतो आहोत. राजकारणावरती नेहमीच बोलत असतो, बोलेन सुद्धा, परंतु आत्ता मला असं वाटतं त्या राजकारणात जायची ही वेळ नाही आहे. आता एकूणच ते तुम्ही लेटर बॉम्ब म्हणाला, आता हे बॉम्बो बॉम्ब होईल तिकडे, मला त्याच्यात काही आता जायचं नाही आहे. आपण उद्धव साहेब, जे बिहार निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत, शिवसेना या निकालाकडे कशा पद्धतीने बघते, तुमचं मत काय? शिवसेना तटस्थपणाने बघते, मला जास्त काही त्याच्यात बोलण्याची आवश्यकता नाही. भरपूर लोक बोलत आहेत, त्यांच्या घरातले सुद्धा बोलत आहेत, त्याच्यामुळे आम्ही काय बोलण्याची आवश्यकता नाही. पण तरी शिवसेनेने बिहारमध्ये निवडणूक लढवली होती, शिवसेनेला चांगली मतं मिळालेली. नक्कीच, देश पातळीवरती हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व मानणारी शिवसेना ही एक पार्टी किंवा शिवसेना हा पक्ष आहे, संघटना आहे. ही जी काही पोकळी मधल्या काळात कसं होतं की महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही निवडणुका लढवत नव्हतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही तसं लढू देत नव्हतो, कारण ही भगवी मतं कुठे फुटू नये, हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही त्यांना निवडणूक लढवायला देत नव्हतो. पण पुन्हा एकदा देश पातळीवरती विचार केल्यानंतर हिंदुत्वाच्या बाबतीत एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि म्हणून बिहारपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. मला खरंच समाधान आहे, अल्पावधीत म्हणजे जेमतेम एक महिना पण मिळाला नव्हता. हे जरा शांत बसा ना, ठीक आहे. बिहारमध्ये अल्पावधीमध्ये म्हणजे जेमतेम महिना पण मिळाला नसेल, कोणती साधन संपत्ती नसताना मी स्वतः तर गेलो नव्हतोच तिकडे प्रचाराला, परंतु आमचे जे काही नेते म्हणजे संजय राऊत त्याच्यात आहेत, अनिल देसाई आहेत, राहुल शेवाळे आहेत आणि आमचे विनय शुक्ला तिथले चांगले कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी त्यांच्या परीने प्रचाराचं रान उठवलं आणि कोणालाही अपेक्षा नव्हती, शिवसेनेला 2 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी, कारण तिकडे पक्ष आमचा रजिस्टर नाही आहे, अनेक ठिकाणी शिवसेनेला शिवसेनेची निशाणीसुद्धा मिळाली नव्हती, पण शिवसेना म्हटल्यानंतर लोकांचा विश्वास तिकडे आता जागा व्हायला लागलेला आहे आणि
पुढच्या ज्या काही निवडणुका असतील, मग उत्तर प्रदेश असेल, इकडे आणखी इतर राज्य असतील, जिथे जिथे शिवसैनिक आग्रह करतील तिथे सर्व ठिकाणी आम्ही निवडणुका लढू. उद्धव साहेब, शिवसेनेच्या लोकप्रियतेची लाट वाढते आहे, पण लोकसभा निवडणुकीत जो गवगवा झाला होता, मोदींच्या लोकप्रियतेची लाट दिल्ली त्या पाठोपाठ बिहार लोकप्रियतेची लाट ओसरते, त्यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागतो. बघा, मी या विषयावरती काही बोलत नाही, कारण मग मी काही बोललो, सामनातनं काही लिहिलं तर मग त्याचीच बातमी होते. त्याच्यापेक्षा तर तुम्हीच बोलता, तुम्हीच छापता, तुम्हीच तुमच्या चर्चा चर्वण करतात, मला बोलण्याची गरज नाही. आमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं, पण हा प्रश्न तुमच्या मनात का आला, याला माझ्या मला उत्तर पाहिजे. या प्रश्नाला दोन सलग पराभव झालेले आहेत. नाही, म्हणूनच हा प्रश्न तुमच्या मनात का आला. नाही, एनडीए मध्ये शिवसेनाही मित्रपक्ष आहे, शिवसेनेला काय वाटतं की का हे का होते? नाही, मला मी खरं तुम्हाला सांगतो की या विषयावर मला आत्ता बोलण्याची इच्छा नाही. त्यांच्यातले ज्येष्ठ लोक बोलत आहेत, आणखीन त्यांचे आता आमदार खासदार सगळे बोलत आहेत, त्यांचं सगळं चर्चा चर्वणातून जे काय सगळं होईल, मला असं वाटतं की चांगलं काहीतरी समोर येईल. बघूया. आपण आपल्या आमदारांची बैठक घेतलेली होती, सगळ्यांची कारणे ऐकून घेतली, तर अनेकांची तक्रारी का कामं होत नाही, तुम्ही पुढाकार घेतलेला आहे स्वतः मुख्यमंत्री? मी आमदारांची, मंत्र्यांची, तसेच माझ्या जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखांची बैठक घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. माझं म्हणणं हेच आहे की कामं होत नाहीत, ती बाबा कोणती कामं नेमकी आहेत, त्या कामांचं एकत्रीकरण करून त्या त्या खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करून जनतेच्या हिताची जी कामं आहेत तिचा पाठपुरावा करून ती पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. ती जी काही बैठक होती ती केवळ तक्रारीचा सूर लावण्यासाठी नव्हती, तर खरोखर तिथे लोकांच्या जिव्हाळ्याची जी काही कामं आहेत ती जर का अशीच आदांतरी राहणार असतील तर मला असं वाटतं कुठेतरी सरकार म्हणून आम्ही सगळेच जण चुकतो ही जर भावना आमच्या मनात असेल तर ती योग्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याचा पाठपुरावा मी स्वतः करतो आहे. 15 दिवस, महिना, 2 महिने जो काही आम्ही काळ आता ठरवला आहे त्या याच्यामध्ये आम्ही नित्य नियमाने भेटत राहणार आहोत आणि या कामांचा पाठपुरावा करत राहतो. बिहारच्या निवडणुकांच्या अगोदर जी काही ताकदी जाऊ दे ना, आता चांगले ढोल तसे वाजतात. आपण जर पाहिलं तर युतीमध्ये जी काही भाजप आणि सेनेमध्ये जी काही काढलं गेलं होतं मतभेद, अरे पण आता सगळेजण बोलत आहेत बिहार निवडणुकीनंतर, पण भाजप सेनेचं ताणलं गेलेलं जे काही नातं तुम्हाला दिसतं ते आता भाजपामध्ये सुद्धा ताणताण सुरू आहे. त्याच्यामुळे मला आता मी काय बोलत नाही, बघू नये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.